आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये 33 वर्षानंतर दोस्त आले एकत्र, कंठ दाटला, अश्रू झाले अनावर, मिळाला जुन्या आठवणींना उजाळा. मांगूर तालुका निपाणी येथील श्री भैरवनाथ हायस्कूल मधील सन 1984-85 सालातील माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी जुन्या विद्यार्थ्यांच्या 33 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी वातावरण पूर्णपणे भावुक झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व जुन्या शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. 33 वर्षापूर्वीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या 33 वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. 33 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येऊन आपली सुखदुःखे व्यक्त केली. या कार्यक्रमाचं स्वागत डॉक्टर संभाजी माने यांनी केलं, तर सूत्रसंचालन अशोक आवटे यांनी केलं. या कार्यक्रमास अशोक कुरुंदवाडे, भरत खोत, यशवंत गावडे, विद्याधर कामते, डीबी जाधव, मुख्याध्यापक यूएस कोरे, बीएस कुमरे, एसएन सपाटे, पीएस चव्हाण, कुमार आडके यांच्यासह 1984-85 सालातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचा संपूर्ण परिवार यावेळी उपस्थित होता. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. 30 वर्षानंतर आपण माजी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आलात, आज एकूणच या परिस्थितीबद्दल तुम्ही या ठिकाणी काय सांगाल? आमचं एक सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही एक दिवस मीटिंग घेऊन सर्वजण असं ठरवलं की आम्ही 33 वर्ष झाले, आता एकमेकांच्या संपर्कात नाही आहे कोण, त्यामुळे सगळ्यांना एका ठिकाणी आपण एक गेट टुगेदर करायचा आणि सर्वांना त्याप्रमाणे आम्ही निमंत्रण देऊन सर्व कार्यक्रम अरेंजमेंट करण्यासाठी माझे सर्व सहकारी, आम्ही सर्व वर्गमित्र, तसेच आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थिनी यांनी मोलाचा सहकार देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं, वार्ताहरांचं, सर्व आमच्या शिक्षकांचं, आम्हाला जे ज्ञानार्जन केलं त्या सर्व शिक्षकांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं, त्यामुळं आमचा कार्यक्रम सर्व मोठ्या संपन्नतेने यशस्वी झाला. काही आज आपण मांगूरमध्ये 33 ते 34 वर्षानंतर आज आपण एकत्र आलात. आज तुम्ही तुमचे पती असतील, फॅमिली सर्वांसोबत मांगूरमध्ये आलात. या गेट टुगेदर कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल? आज या कार्यक्रमाला येऊन आम्हाला फार आनंद झाला, कारण 33 वर्षापूर्वी जे आम्ही हायस्कूलमध्ये शिकलो त्या हायस्कूलची आज आम्हाला आठवण झाली. आणि त्यावेळेला जे आम्ही म्हणजे मित्रमैत्रिणी एकत्र होतो त्यावेळेची शिक्षण पद्धती आम्हाला जी आठवत होती ते मागचे दिवस आज आम्हाला आठवले आणि आम्हाला आनंद झाला, कारण जे ते आपल्या आपल्या संसारामध्ये असतात त्यामुळे एकमेकांची भेट होत नाही, त्यामुळं आमच्या वर्ग मित्रांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमाचा अरेंज केला, त्यामुळे आम्ही आनंदित आहोत. सर नमस्कार, आपण सुद्धा या शाळेचे एक माजी विद्यार्थी शिक्षक होता, आज जवळपास 30 वर्षानंतर तुम्ही सुद्धा या शाळेमध्ये आलात परत एकदा, सर काय सांगाल या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या गेट टुगेदर बद्दल? तर मी एक सांगेन की याचा जो आतापर्यंतचा जो परिश्रम आहे तो सार्थक झालेला आहे आणि आम्ही माजी शिक्षक म्हणून इथं आम्हाला बोलले आणि आमचा सन्मान केला, सहपत्नी केले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आणि असंच त्याने उत्तरोत्तर करत जावं ही परंपरा नेहमी शाळेत असावी हे असं आम्हाला वाटतं. आणि दुसरी गोष्ट काय की ह्या शाळेनं आतापर्यंत भरभरून सगळ्यांना एज दिलेलं आहे, असंच पुढं एज द्यावं आणि ह्या मुलांना असंच उत्तरोत्तर याची प्रगती होत जावी ही माझी सदिच्छा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना. ओके, थँक्यू सर.